दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावर गस्त दरम्यान चांदवड पोलिसांना संशयितरित्या गांजाची स्विफ्ट कारमधून वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत मारुती स्विफ्ट कारमधील 6 किलो गांजा व मारुती कंपनीची स्विफ्ट कार रोकड 2 भ्रमणध्वनी असा एकूण 4,66,900 रुपयांचा ऐवज जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार बाळू सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप आजग यांना मुंबईच्या दिशेने जाणारी मारुती स्विफ्ट कार नदीच्या पुढे महामार्गाच्या कडेला संशयितरित्या उभी असलेली आढळून आली। पोलिसांनी कारमधील व्यक्तींची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। याबाबतची माहिती मिळताच चांदवडच्या प्रभारी पोलीस उपअधीक्षक सविता गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, पोलीस हवालदार विजय जाधव, अमोल जाधव, पोलीस नायक चेतन बागल, दिनेश सूळ, कॉन्स्टेबल विक्रम बस्ते, चंद्रकांत पवार, प्रदीप सोळंकी, विनोद लोखंडे आदींनी तातडीने घटनास्थळी जाऊन दोघा संशयितांना ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता कारच्या मागील डिक्कीत गांजा आढळून आला। याबाबत पोलिसांनी 36,000 रुपये किमतीचा गांजा, 4,15,000 रुपये किमतीची मारुती स्विफ्ट कार, 6,400 रुपये रोख, 9,500 रुपये किमतीचे भ्रमणध्वनी असा एकूण 4,66,900 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय। पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला एक संशयित गाडी दिसली, तिची विचारपूस केली असता त्यांनी काही उत्तरं दिली नाही, त्यामुळे त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि त्यांची सखोल चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या गाडीत गांजा आहे, आम्ही गांजा घेऊन मुंबई दिशेने चाललो होतो म्हणजे त्यावेळेस, आणि त्यानुसार मग आम्ही पुढील कारवाई पंचांना बोलून पंचनामा वगैरे केलेला आहे आणि आता पुढील तपास याच्या बाबतीत सुरू होईल। साधारणतः किती माल आहे मॅडम? याच्यामध्ये 6 किलोचा गांजा आहे आणि याच्यामध्ये आमचे पोलीस स्टेशनचे 2 अंमलदार प्रदीप आजगे आणि सांगळे यांच्या प्रयत्नातून ही गोष्ट पकडली गेलेली आहे। कुठं झाला प्रकार हा? आपल्या NH3 वरती। आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे? बघू, याच्यामध्ये तपास चालू आहे, जसं जसं निष्पन्न होईल तसे तुम्हाला अपडेट देता येते। गाडी कुठून आली होती मॅडम ही? ते तपासादरम्यान निष्पन्न होईल, आता सध्या तरी अजून निष्पन्न काही झालेलं नाही आहे। संशयित मालेगावचे मोहम्मद आरिफ अब्दुल रहीम व हुजाफा मलिक जावेद अहमद यांना अटक केली आहे। या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भानुदास नरहे करीत आहेत। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड।